रुपयाचं कुठे इन्कम नाही, ऑफिसचा कुठला पत्ता नाही, पण स्वतः खंडणीच्या पैशावर जगणारे ही लोक त्या त्र्यंबकेश्वर मध्ये असलेल्या आंदोलन करणाऱ्या आमच्या हिंदू बांधवांना दरोडेखोर आणि खंडणीखोर म्हणतात. तुमचं पूर्ण आयुष्य दरोडेखोर आणि खंडणीवर निघालेलं आहे. काल जे आमच्या देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला, सचिन वाजेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्व्हिस मध्ये परत का आणला, कारण त्याला महिन्याच्या खर्चाचा टार्गेट दिलेला की माझ्या मुलाचं एवढं खर्च आहे, दोन्ही मुलं एवढं खर्च करणार, कुटुंबाचं एवढं खर्च आहे, एवढं एवढं महिन्याचे आलं पाहिजे, त्यासाठी वर्षामध्ये तुला ह्या रूम देतो, ते तुझे बॅग घेऊन तिथे राहा, पण माझ्या महिन्याभरचा टार्गेट पूर्ण कर. स्वतः खंडणीखोर स्वतः खंडणीवर जगतात, महाराष्ट्राला दरोडेकरांसारखं लुटतात, आणि दुसऱ्यावर कुठल्या हिशोबाने तुम्ही आरोप करताय? तुमची सगळी अंडी पिल्ली आम्हाला म्हणा माहिती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.